नमस्कार, VKB मराठी न्यूज मध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपले स्वागत करते. सर्वप्रथम बघूया आजच्या ठळक घडामोडी. बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी अजित पवारांच्या समर्थनात मांडली संतप्त आणि आक्रमक भूमिका. मोदीजींनी संपूर्ण महाराष्ट्राचा अपमान केला. भाजपावर देशाचं वातावरण खराब करण्याची केली टीका. महाराष्ट्रात पुन्हा एकदा वाढतोय कोरोनाचा धोका. मुंबईत तब्बल 99% ओमिक्रॉनचे रुग्ण. मुंबईत ऍक्टिव्ह केले जात आहेत जम्बो कोविड सेंटर्स. आणि उन्हाळ्याच्या सुट्टीनंतर शाळेची पहिली घंटा वाजणार आज. आजपासून राज्यातील सगळ्या SSC बोर्डाच्या शाळा होणार सुरू. घडामोडीनंतर आता सविस्तर वृत्त. राज्याचे पर्यावरण मंत्री आणि शिवसेना नेते आदित्य ठाकरे आज अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत. शिवसेनेकडून आदित्य ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याची जय्यत तयारी करण्यात आली आहे. आज सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास आदित्य ठाकरे हे लखनौ विमानतळावर दाखल होतील. मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी अयोध्या दौरा रद्द केल्यानंतर आदित्य ठाकरे यांचा हा दौरा होत आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळाचे या दौऱ्याकडे लक्ष लागले आहे. आदित्य ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्यासाठी राज्यातूनही हजारो शिवसैनिक अयोध्येत दाखल झाले आहेत. नाशिकहून ट्रेनने निघालेले हजारो शिवसैनिक तब्बल 35 तासांनंतर आज पहाटे अयोध्येत पोहोचले आहेत. अयोध्या स्थानकात पोहोचतानाच शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी केली. 2 दिवसांपूर्वीच शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्यासह काही शिवसेना नेते आणि पदाधिकारी अयोध्येत दाखल झाले आहेत. स्थानिक शिवसेना नेत्यांसोबतच त्यांच्याकडून आदित्य यांच्या दौऱ्याची तयारी केली जात आहे. मंगळवार रात्री काही शिवसेना नेते अयोध्येत दाखल झाले आहेत. त्यांच्याकडून या दौऱ्याच्या तयारीची अनुषंगाने पाहणी करण्यात आली आहे. अयोध्येत आदित्य यांच्या दौऱ्याची होर्डिंग्स लावण्यात आली आहेत. पुण्यातील देहूमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दौरा झाला. तिथे कार्यक्रमामध्ये पुण्याचे पालकमंत्री व राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना कार्यक्रमामध्ये बोलायला दिले नाही. त्यासाठी नागपूर राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते त्यांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केले. गणेशपेठ बस स्थानकावरचा काही वेळासाठी रस्ता रोको केला. गणेशपेठ पोलिसांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. आज संपूर्ण देशाला माहीत आहे की महाराष्ट्रामध्ये पुण्या इथे देहूमध्ये ज्या पद्धतीनं देशाचे पंतप्रधान तिथे आले होते, त्या पंतप्रधानाच्या त्या सभेमध्ये आदरणीय आपल्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार आणि पुण्याचे पालकमंत्री अजितदादा पवार यांना तिथे बोलूच सुद्धा दिलं नाही. जे केंद्र शासनाची ही जी पद्धत आहे, आता बऱ्याच काळापासून आपण सगळे पाहत आहे की ज्या पद्धतीनं आपल्याला महाराष्ट्राला इथं दाबण्याचा प्रयत्न करत आहे, महाविकास आघाडीला अस्थिर करण्याचा प्रयत्न करत आहे, त्यामध्ये आपल्या महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्र्याचा अपमान करण्याचं जे काम नरेंद्र मोदीने केलेलं आहे, त्यानिमित्ताने आम्ही सगळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सगळे पदाधिकारी, प्रदेशीय असेल, शहराचे पदाधिकारी असेल, आम्ही इथे नारे निदर्शने आंदोलन करत आहे. आणि ह्या निमित्ताने आम्ही हे दाखवत आहे की ज्या पद्धतीनं यांनी महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्र्याचा अपमान केला, तो अपमान आता याच्या पुढे सहन करणार नाही, त्याच्यासाठी आम्ही इथे सगळे जमलेलो आहे. शेतकऱ्यांनी अधिकृत परवानाधारक विक्री केंद्रावरूनच बीबियाणे खरेदी करावे असे आवाहन कृषी सहसंचालक रवींद्र भोसले यांनी केले आहे. बघूया बातमी. अधिकृत परवानाधारक विक्री केंद्रावरूनच शेतकऱ्यांनी बी बियाणे खरेदी करावे आणि पक्की पावती घ्यावी असे आवाहन नागपूर विभागाचे कृषी सहसंचालक रवींद्र भोसले यांनी केले. खरीप हंगामाची पूर्वतयारी नागपूर विभागात करण्यात आलेली असून कापूस, सोयाबीन, भात आणि तूर याबरोबर इतर बियाण्यांचे नियोजन देखील करण्यात आले. युक्रेन रशियाच्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर खताचा तुटवडा निर्माण होईल अशी भीती होती, पण खताचा साठा देखील 75 ते 100 मिलीमीटर पाऊस झाल्यानंतरच शेतकऱ्यांनी पेरणी करावी असे आवाहन देखील त्यांनी शेतकऱ्यांना केले आहे. 70%पेक्षा जास्त उगम क्षमता असलेली बी बियाणे शेतकऱ्यांनी वापरावे असेही ते म्हणाले. विभाग स्तरावर, जिल्हा स्तरावर आणि तालुका स्तरावर तक्रार निवारण केंद्र स्थापन करण्यात आले आहे. काळा बाजार होऊ नये यासाठी 70 भरारी पथके देखील तयार करण्यात आलेली आहे. कुठे HTBT सारखे किंवा बोगस बियाणे विक्री होत असल्यास त्याची माहिती प्रशासनाला द्यावी, त्यासाठी तक्रार करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात हेल्पलाईन नंबर सुद्धा देण्यात आले. रासायनिक खतांच्या वापराऐवजी जैविक खतांचा वापर करावा असे आवाहन देखील त्यांनी शेतकऱ्यांना केले आहे. गेल्या वर्षी आपण म्हणता ते बरोबर आहे की गेल्या वर्षी मोठ्या प्रमाणात HTBT बाजारामध्ये आलं होतं आणि त्या प्रमाणात कारवाई पण आपण केल्या होत्या यावर्षी. परंतु माझा एक अनुभव आहे, शेतकऱ्यांशी देखील मी चर्चा केली
एस टी बी टी बियाण्यावर जसा गेल्या वर्षी शेतकऱ्यांनी विश्वास टाकला होता तेवढाच आता यावर्षी शेतकऱ्यांचा एस टी बी टी बियाण्यावरून विश्वास उडालेला आहे. आम्ही आमच्या क्षेत्रीय कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या संपर्कात आहोत आणि चंद्रपूर जिल्ह्यामध्ये विशेषतः सरद देवर किंवा बॉर्डरच्या तालुक्यामध्ये तेलंगणा राज्यामधून जे बियाणं येतं त्या ठिकाणी प्रशासनाच्या वतीने जे काय एस टी बी टीचे विविध ब्रँड त्यावेळेस आढळून आले होते गेल्या वर्षी आम्ही त्याची होळी शेतकऱ्यांच्या हस्तीत आम्ही केली होती आणि शेतकऱ्यांमध्ये एक प्रचार प्रसार केला होता की अशा प्रकारचं बियाणं तुम्ही जर वापराल तर तुमच्या उत्पन्नामध्ये एकदम परिणाम होऊ शकतो किंवा अधिकृतपणे त्यामध्ये नसतो अधिकृत पाऊत तुमच्याकडे नसते त्यामुळे त्याच्यावर आपलं कारवाई देखील करता येत नाही अशा प्रकारची मोठी मोहीम गेल्या वर्षी आपण याच्याबद्दल राबवली होती. त्याचा परिपाक म्हणून यावर्षी अद्यापपर्यंत असा कुठल्याही प्रकारचा ब्रँड मोठ्या प्रमाणे विक्री होत असताना किंवा अशा प्रकारची तक्रार देखील आम्हाला प्राप्त झालेली नाही. चंद्रपूरमध्ये कोरपणा तालुक्यामध्ये 13 पाकिटं आम्हाला आढळली जी एस टी बी टी जी होती त्याच्यावर आम्ही ताबडतोब त्याची जप्त केली आहे आणि त्याच्यावर पोलीस केस केली आहे. परंतु हा जो व्यवहार होतो हा कुठल्याही प्रकारे विक्री केंद्रावरून होत नाही शेतकरी टू शेतकरी हा व्यवहार होत असल्यामुळे शेतकऱ्यावर पोलीस केस करताना आम्हाला थोडीशी अडचण होते. शेतकरी आपलेच आहेत म्हणून माझी शेतकरी बांधवांना विनंती आहे की कुणीही अशा प्रकारच्या प्रलोभनाला बळी न पडता अशा कुठल्याही प्रकारचे विविध ब्रँड बाजारामध्ये एस टी बी टीचे जर आपल्या आढळून आलेच तर ताबडतोब आपण प्रशासनाला कृषी विभागाला संपर्क करावा जेणेकरून त्याला ताबडतोब पायबंद घालता येईल. या ठिकाणी मी विभागाचा नंबर सांगितला आहे परंतु जिल्ह्याचे पण या ठिकाणी माझ्याकडे तक्रार निवारण कक्षाचे नंबर आहेत. मला या ठिकाणी विनंती करायची आहे की प्रमुख जे आपले जिल्हे आहेत चंद्रपूरमध्ये जो काय आपण जिल्हास्तरीय तक्रार निवारण कक्ष आहे. महाराष्ट्रात पुन्हा एकदा कोरोनाचा धोका वाढताना दिसतोय. गेल्या काही दिवसांपासून मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात कोरोना रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ होते. दरम्यान मुंबईत कोरोनाची परिस्थिती पाहून जम्बो कोविड सेंटर्स ऍक्टिव्ह केले जात आहेत. दुसरीकडे एकट्या मुंबईमध्ये 99% कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरियंटचे असल्याचं समोर आलंय. मुंबईत तब्बल 99% रुग्ण हे ओमिक्रॉनचे आहेत. 202 नमुन्यांपैकी 201 नमुने ओमिक्रॉनचे असल्याची माहिती आहे. तर यामध्ये एक रुग्ण डेल्टा व्हेरियंटचा आढळलाय. 12व्या जिनोम सिक्वेन्सिंगच्या अहवालातून ही आकडेवारी उघड झाली आहे. 12व्या जिनोम चाचणीत 279 रुग्णांचे नमुने तपासण्यात आले होते. यामधून मिळालेल्या अहवालानुसार यामध्ये तरुणांना सर्वाधिक लागण झाली. 202 पैकी 44% रुग्ण हे केवळ 21 ते 40 वयोगटातले आहेत. कोविडच्या तिसऱ्या लाटेत मुंबईत जम्बो सेंटर सुरू झाली होती त्यामुळे आता अशा स्थितीत मुंबईत ज्या वेगाने कोरोनाच्या प्रकरणांमध्ये वाढ होते आहे त्यानंतर मुंबईत उभारलेल्या या जम्बो सेंटर्सला ऍक्टिव्ह करण्यास सांगण्यात आल्याची माहिती आहे. महाराष्ट्रात गेल्या 24 तासांमध्ये 2956 जणांना कोरोना झाल्याचं समोर आलंय. कोरोना रुग्णांचा जून महिन्यातील आतापर्यंतचा सर्वाधिक आकडा आहे. तर मुंबईत 1724 जण पॉझिटिव्ह सापडले आहेत. तसेच 4 जणांचा कोरोनामुळे मृत्यू देखील झालाय. तर वेळ झाली आहे का छोट्याशा विश्रांतीची. भेटूया विश्रांतीनंतर. लव यू दीपिका. बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश. पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले. खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि. अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए. Flywheel Aviation Academy एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं. Flywheel Aviation Academy, 1 degree 3 job opportunities. Flywheel Aviation Academy gives you a degree or diploma with a job. Flywheel Aviation Academy, 365 Gandhinagar, LAD College Square, beside Karnataka बैंक नागपुर. बॉस ने मीटिंग बुलाई. क्या यार, आदमी की तकलीफ को तो समझो. बाहर बाहर उठो बैठो, उठो बैठो. जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है. बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार, अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर. कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com.
विश्रांतीनंतर आपलं स्वागत. देहू येथील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवारांना भाषण करू दिले नाही, त्यामुळे राष्ट्रवादी आक्रमक झाले असताना काँग्रेसने देखील यात उडी घेतली आहे. महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी अमरावतीत यावर संतप्त आणि आक्रमक भूमिका मांडली. या देशात संविधान आहे की नाही असा थेट सवालच त्यांनी उपस्थित केला. प्रोटोकॉलनुसार अजित पवारांना बोलू द्यायला पाहिजे होतं, पण तसं झालं नाही. प्रत्येक गोष्टीत केंद्र सरकार राजकारणात करत आहे हे अजिबात शोभणार नाही. हे चिल्लरगिरी आहे, भारताच्या संस्कृतीला न पटणार आहे. मोदींनी अजित पवारांना नाही तर संपूर्ण महाराष्ट्राचा अवमान केला. भाजपने देशाचं वातावरण खराब केलं अशी टीका यशोमती ठाकूर यांनी भाजपावर केली आहे. नाही, संविधान आहे ना या देशामध्ये की नाही आहे देशामध्ये संविधान? प्रोटोकॉल काही गोष्टी असतात, त्या फॉलो झाल्याच पाहिजे. ज्यावेळेला आमच्या उपमुख्यमंत्र्यांनी तिथं प्रोटोकॉल फॉलो केलेला आहे आणि त्याचा प्रोटोकॉलमध्ये त्यांचं खरं तो विषय येतो, तर त्यांना बोलू दिलंच पाहिजे होतं. पालकमंत्री म्हणून त्यांनी रिसीव्ह केलं, सगळं केलं, पालकमंत्री म्हणून ते त्या कार्यक्रमाला हजर राहिले. प्रत्येक गोष्टीमध्ये राजकारण आणणं हे तर आपल्या भारताच्या संस्कृतीला अजिबात शोभत नाही. मी जर याला चिल्लर गेली म्हटली तर तुम्हा लोकांना एखाद वेळेला वाईट वाटेल किंवा त्यांनाही वाईट वाटेल, पण असं करता कामा नये. किंबहुना या देशाच्या पंतप्रधान पद हे अतिशय प्रतिष्ठेचं असतं. जेवढं पंतप्रधान पद प्रतिष्ठेचं असतं तेवढं महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आणि महाराष्ट्राचा उपमुख्यमंत्री हेही पद तेवढंच महत्त्वाचं आहे. आज मोदीजींनी फक्त म्हणजे त्यांनी फक्त अजितदादांचा अपमान नाही केलेला आहे, पण त्यांनी महाराष्ट्राचा अपमान केलेला आहे हे नक्की. राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांना ईडीने चौकशीसाठी समन्स बजावले आहे. कथित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी चौकशीसाठी हजर राहण्याचे त्यांना आदेश देण्यात आले आहे. राज्याचे परिवहन मंत्री आणि शिवसेनेचे नेते अनिल परब यांना ईडीने चौकशीसाठी समन्स बजावले आहे. अनिल परब यांनी आज सकाळी 10 वाजता चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश ईडीने दिले आहे. दापोलीतील कथित बेकायदेशीर रिसॉर्ट प्रकरणात ईडीकडून चौकशी करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी अनिल परब आणि त्यांच्या निकटवर्तीयांच्या संबंधित ठिकाणी ईडीने छापा मारला होता. दरम्यान अनिल परब आज चौकशीला उपस्थित राहणार का याकडेही राजकीय लक्ष लागले आहे. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर केंद्रीय तपास यंत्रणाचा दुरुपयोग सुरू असल्याचा आरोप महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून करण्यात येत आहे. अनिल परब हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय आणि शिवसेनेचे महत्त्वाचे नेते समजले जातात. मागील काही महिन्यांपासून अनिल परब ईडीच्या रडारवर आले आहेत. काही दिवसांपूर्वी ईडीने अनिल परब यांच्या खासगी आणि शासकीय निवासस्थानावर छापा मारला होता. त्याशिवाय अंधेरीतील शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या घरी देखील छापा मारला होता. त्यावेळी अनिल परब यांच्या शासकीय निवासस्थानी ईडीचे अधिकारी जवळपास 12 तास ठाण मांडून होते. उन्हाळ्याच्या सुट्टीनंतर आज शाळेची पहिली घंटा वाजणार आहे. आजपासून राज्यातील सगळ्या SSC बोर्डाच्या शाळा सुरू होणार आहे. 1 ते 10वीच्या शाळा आजपासून सुरू होतील. शाळा जरी 13 जून रोजी झाल्या असल्या तरी विद्यार्थ्यांना 15 जून रोजी प्रत्यक्ष शाळेत बोलावलं जावं असं शिक्षण विभागाच्या आदेशात म्हटलं होतं. देशात कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता गेल्या 2.5 वर्षांपेक्षा अधिक कालावधीनंतर ऑफलाईन शाळा सुरू करण्यात आली आहे. यापूर्वी सर्व विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणाच्या माध्यमातून शिक्षण देण्यात येत होतं. कोरोना आणि त्यानंतर लॉकडाऊन यांचा राज्यांतील शाळांवर मोठा परिणाम झाल्याचं पाहायला मिळत होतं. अनेक ठिकाणी ऑनलाईन वर्ग भरवण्यात आले, पण दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना मात्र सोयीसुविधांच्या अभावामुळे शाळेपासून दूर राहावं लागलं. सध्या राज्यात सर्व निर्बंधांमधून सूट देण्यात आली आहे. राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी आता विरोधी पक्षानेही आपली खलबत करण्यास सुरुवात केली आहे. आज ममता बॅनर्जी यांनी सर्व भाजप विरोधी पक्षांची बैठक बोलावली आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी राष्ट्रपती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिल्लीमध्ये आज बैठक बोलावली आहे. 18 जुलैला होणाऱ्या राष्ट्रपती निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाच्या विरोधात सर्व विरोधी पक्षांची मोट बांधण्यासाठी ममता बॅनर्जी यांनी विरोधी पक्षातील 21 नेत्यांना पत्र लिहिले आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना देखील ममता बॅनर्जी यांनी पत्र लिहिले असून अद्याप शिवसेनेकडून या बैठकीसाठी उपस्थिती लावली जाणार का याबाबत स्पष्टता आलेली नाही. आपल्या वैयक्तिक कामामुळे या बैठकीला आपण हजर राहणार नसल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आधीच ममता बॅनर्जी यांना कळवले आहे.
तर आज मंत्री आदित्य ठाकरे यांचा अयोध्या दौरा असल्याने आदित्य ठाकरे किंवा संजय राऊत हे देखील बैठकीला उपस्थित राहणार नाही, त्यामुळे शिवसेनेकडून बैठकीला कोणी प्रतिनिधी धाडला जाणार की नाही याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा आहे। तर VKB मराठी न्यूज मध्ये आता फक्त एवढंच, भेटूया नवीन घडामोडींसह, बघत रहा VKB न्यूज, नमस्कार।